नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार अधिकच कठोरपणे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर काल आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. याचबरोबर लॉकडाऊनच्या दृष्टीनं सूचक इशारा देखील दिल्याचं दिसलंय. जर लोक कोरोना संबंधित नियमांचं सातत्यानं उल्लंघन करत असतील तर लॉकडाऊन सारख्या निर्बंधांसाठी तयार रहा असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय. मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळतीये. लॉकडाऊनची तयारी करावी प्रशासनानं, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, आयसीयू व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावेत, गरज पडल्यास खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी, वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्यानं उपचार मिळावेत, सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करू द्यावं, धान्य पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांचं योग्य रीतीनं नियोजन केलं जावं, टास्क फोर्सनं मृत्यू वाढण्याची भीती व्यक्त केलेली आहे, त्यामुळे आता आणखी कडक निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. मंत्रालय शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंदी करावी, 50% कर्मचारी संख्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जावं असे काही महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय. राज्यामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा थैमान घातलंय. औरंगाबाद, नांदेड, नागपूर, बीड आणि अमरावतीमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 एप्रिलनंतर राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. शास्त्र एवढं सांगतं की खरी अर्थाने साखळी मोडायची असेल, तोडायची असेल किंवा साखळी थांबवायची असेल जे प्रसरण होण्याची, तर त्यासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी दिला पाहिजे असंच ICMR आणि आमच्या डिपार्टमेंटसुद्धा मत आहे. तर मी ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करून 2 तारखेच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय लॉकडाऊनच्या संदर्भात ओव्हरऑलच राज्याच्या दृष्टिकोनातून जो काही निर्णय घ्यायचा असेल त्याबाबत चर्चा करून सगळ्यांशी, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे वरिष्ठ नेते असतील, सगळ्यांची चर्चा करून याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील.